या मैदानाचा पूर्ण आराखडा जो होता तो घेतला होता. कालच्या दिवसामध्ये देखील अजित या ठिकाणी उपस्थित झाला होता, मात्र यावेळेस इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बिफोरची अपील केली गेली आणि एक मोठा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. अवी दलवी याला मात्र डगआउटच्या दिशेने जावं लागेल. एक मोठी विकेट प्राप्त केली अजित घरतनं. षटकातील पुढचा चेंडू काय तेज तरार चेंडूची हातालणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. चार षटकांचा हा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजित घरच सुरुवातीचा पहिला चेंडू आपण जर बघितला या ठिकाणी तर निश्चितच डॉट आला होता, त्याच्यानंतर विकेट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट आणि यावेळेस चेंडू जातोय डिक्लरेशन झोनमध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण बघितला तर स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती दोन या आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस चमक शॉट पाहायला मिळाला होता. एक सिंगल धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तीन या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय. जय गणेश गवलीपाडा टीमच्या एक बाद तीन धावा. निश्चितच विश्वनाथ घरत येतोय गोलंदाजी मार्कवर. 13 मॅच मध्ये 7 विकेट त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. विश्वनाथ घरत सध्या गोलंदाजाचं सूत्र सांभाळण्यासाठी आलेला आहे. राज उंबरसडा ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल या ठिकाणी आपण बघितला तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. पूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवलं गेलं आहे ते म्हणजे जय गणेश फूट गवलीपाडा या संघाला. प्रो स्फूट लाईनपाडा संघाचा चांगला परफॉर्मन्स आज पाहायला मिळतोय. विश्वनाथ घर त्याच्या षटकातील पुढचा बॉल
ओ यावेळेस आपण हा चेंडू बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेर आहे, वाईट बॉल या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळेल. एक्स्ट्रा चेसरमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या झाली आहे ती 4. यावेळेस आपण बघितलं तर हा फुल्लर यांचा चेंडू होता, एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का तर रोखलं गेलं या ठिकाणी. काय जबरदस्त चेंडूची हाताळणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लँड अँड लाईनचा पूर्णपणे उपयोग या ठिकाणी घेतला जातोय. छोटा पॅकेट बडा धमाका करण्याची जिद्द चिकाटी त्याच्यामध्ये आहे. तो आहे गोलंदाज मिस्टर विश्वनाथ घरत. आज जबरदस्त चेंडूची हाताळणी केली होती. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आहे बॅटर विजय चनाठे. चेंडू टाकून झाले आहेत या ठिकाणी आपण बघितलं तर 2 दुसऱ्या षटकातील. हॅफ टॅकर चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला होता बॅटर विजय जनाठेनं. मात्र चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही आहे. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण बघितला तर निश्चितच आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. तर काय जबरदस्त चतुरपणाने चेंडूचा टप्पा जो आहे तो निश्चितच या ठिकाणी मेंटेन केला जातोय. आपल्या बोटामध्ये असलेले जादू या ठिकाणी दाखवत असताना विश्वनाथ घरत यावेळेस पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस देखील एक स्लोवर गतीचा हा चेंडू हाताळला होता. आणखी एक डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचं जर आपण याकडे विश्लेषण केलं तर पहिला बॉल डॉट टाकला होता, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर सिंगल, आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं ना बॅक टू बॅक 3 चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल यावेळेस आपण बघितला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. लॉंग लेगच्या दिशेनं निश्चितच चेंडूला दिशा दिली होती. यावेळेस आपण बघितलं रनआउटची संधी आणि यस रनआउटच्या सरमध्ये फलंदाज आउट होतोय विजय जनाठे. माथाडी कामगार नेते प्रवीण भीमराव यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत इथे करीत आहोत आम्ही. क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रिकेट स्पोर्ट्स सातिवली आयोजित क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम इथे आयोजित केलेला आहे. त्यासाठी खूपच असं KBM स्पोर्ट्सच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगलेच असं मेहनत घेतलेली आहे आणि चांगलं शिस्तप्रिय असं सामने इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. सर्वच आवडीने या क्रिकेटचा सामना पाहायला इथे उपस्थित राहतात आणि खास करून वेळात वेळ काढून विलास वाडन यांची उपस्थिती रोजच असते हे खूप जरा बघितल्यावर समाधानकारक वाटते आम्हाला. तसेच मनीष टोकरेजी, रुपेश जाधवजी आणि आमचे मोठे बंधू अनंत माली आबा यांची पण उपस्थिती चांगली तिथे असते. तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं आणखी एका विकेटचं पतन झालं आहे. धावसंख्या जर आलेख आपण बघितल्यानंतर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 9 धावा.
आणि या 9 धावा म्हणत असताना आपण बघितले तर 3 महत्त्वाचे बॅटर जे आहेत ते बाद झालेत जय गणेश पोट गवलीपाडा टीमचे. जवळजवळ तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि तिसऱ्या षटकातील चेंडू जर आपण बघितले तर 2 टाकून झालेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय राज उंबरसडा ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सध्या जर आपण बघितलं तर ऑन स्ट्राईकवरती आहे बॅटर, तो म्हणजेच रणजित. त्यावेळेस आडव्या बॅटनं हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेनं एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच डेंजर अँड धोकादायक ठरला असता. एक या धावसंख्येवरती रोखलं गेलंय. एका धावेनं धावफलक जे आहे जाऊन पोचतंय यावेळेस 10 या आकड्यावरती. कुमार भगली आहे नंबर 3 षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय. आतापर्यंत 3 बॉलमध्ये त्याने धावा खर्च केले आहेत 3 आणि एक महत्वाचा विकेट देखील प्राप्त केला आहे. यावेळेस आपण बघितला हा 20 स्टेपमध्ये फटका पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाही आहे. 2 धावेनं संघाची धावसंख्या पोचली आहे ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं या ठिकाणी आम्ही तर म्हणेन जय गणेश स्फोट गवलीपाडा टीमच्या बॅटरला. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्यासाठी संधी दिली जात नाहीये. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजीचा प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. यावेळेस आपण बघितला तर निश्चितच यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता, खोदून काढलं होतं चेंडूला. यावेळेस डेंजर एंडमध्ये धावतोय तो म्हणजेच राज उंबरसडा हा खेळाडू. आउटफील्ड अंपायरनं निश्चितच तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन सोपवलेला आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये निश्चितच डेंजर एंडमध्ये सापडला गेलाय राज उंबरसडा. आणि तिसऱ्या अंपायरचा निर्णय आहे ओ यू टी आउट. धन्यवाद डीजे. अनेक थोर महापुरुष आदिवासी समाजामध्ये जन्म घेऊन निश्चितच एक चांगलं कार्य करून आपल्या देशासाठी मात्र त्यांनी वीर मरण प्राप्त केलं. त्याच्यातील आपण बघितलं तर एक चांगली धून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अध्यक्षांते राघोजी भांगरे आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची. यावेळेस आपण बघितलं मैदानाच्या बाहेर चेंडूला धाडलं गेलंय 4 धावांसाठी. रक्त तीळ तीळ अटवून सारे सुखात ठेवली प्रजा. घेऊन हाती धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण बघितलं तर समीर भुजड अँड निलेश कुरा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जीव हजारो साल. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष केंद्रित केलं तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या एकंदर 17-3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे आणि 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर रोहित भुरकून आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला साथ देण्याकरता रणजितला आपण पाहतोय.
गोलंदाजी करण्यासाठी संकेत भोईरला आपण पाहणार आहोत. राईटना मोर द विकेटना हा पहिला बॉल डावेस्टीच्या बाहेर निश्चितच हाताळला गेलाय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेला. एक धाव टीमच्या टोटलमध्ये जरूर ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. रणजित भुरकुट ऑन स्ट्राईकवरती आहे. चौथं षटक टाकण्याकरता आपण संकेतला पाहतोय. हॅपटॅकर चेंडू होता पूल केला आहे. चेंडू जातोय गॅपमध्ये शिमारी शापार. हा येतोय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. तर या ठिकाणी आपण पाहतोय चौकार येतोय रणजितच्या बॅटमधनं. आणि या चौकारांना धावसंख्या जर आपण बघितली जाऊन पोचली आहे ती 22 या आकड्यावरती. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हॅपटॅकर चेंडू होता. निश्चितच मिस टाईम फटका जरूर पाहायला मिळाला. एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली. आणि या सिंगल धावेनं धावसंख्या जर आपण बघितली जाऊन पोचते ती म्हणजेच 23 या आकड्यावरती. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंगच्या डावामधील. षटकातील पुढचा बॉल या वेळेस आपण बघितलं लेग बिफोरची अपील केली आहे. आणि निश्चितच लेग बायच्या स्वरूपामध्ये एक ही सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल यात काही शंका नाही आहे. म्हणून आपण बघितलं तर रणजित भुरकुंडच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि त्याला स्ट्राईकवर येणं खूप गरजेचं होतं. ओहो सुंदर चेंडूच्या हातांनी बॅटर अति वेगानं या ठिकाणी फिरवली होती. नाही ना तुमची तलवार आहे ना ती तलवार फिरवली होती. मात्र वार होता होता राहिलाय. डॉट बॉल चेंडू टाकून झाले आहे ते म्हणजे एकंदर 4. आणि अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. संकेत षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मिस टाईम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाते लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. आणि यस पंचांचं बोट वर येताना या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. धावचितच्या स्वरूपामध्ये रणजित भुरकुंड थोडासा कमी पडला आणि त्याला देखील जावं लागेल मैदानाच्या बाहेर. तर या ठिकाणी आपण पाहतोय वाईट बॉल आलेला आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण बघितलं. निश्चितच एक धाव वेगानं पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. आणि बघता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र पुन्हा एकदा एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. तो म्हणजेच विवेक. Is the
प्रकाश धोदडे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये या. आपलं देखील बिरसा मंडळ चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मॅचला सुरुवात होते. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण बघितलेली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील आपण पाहणार आहोत. लक्ष आहे ते म्हणजेच 28 धावांचं 4 ओव्हर्समध्ये पहिलं षटक टाकण्याकरता राज उंबर सडाल आपण पाहणार आहोत. ऑन स्ट्राईक वरती आहे बॅटर अक्षय घरत, आणि मात्र चेंडूला दिशा दिली आहे फाईन लेगच्या दिशेनं, परंतु एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. या एका धावेनं श्री गणेशा झाला गेलाय. धाव फलकावरती एक धाव निश्चितच ऍड केली जाईल. सुरुवात झाली एका धावेनं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. लक्ष आहे 28 धावांचं. राज पुन्हा एकदा लॉंग रनअपनं गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस का जबरदस्त हा चेंडू निश्चितच या ठिकाणी टाकला गेलाय. मित्र म्हणेन जय गणेश फूट गवलीपाडा टीमकडे देखील जबरदस्त गोलंदाजी आहे, परंतु ही स्पर्धा आपण बघितली तर ही स्पर्धा वेगळी पाहायला मिळते. एक जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला होता राज यानं, तो म्हणजेच साई कृपा चषकामध्ये राजावली. या ठिकाणी कागदोपत्री रेकॉर्ड जर आपण बघितला तर निश्चितच राज घाटाल याचा स्ट्रॉंग पाहायला जरूर मिळालेला आहे. नेहमी चर्चेमध्ये असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एवढंच आपण बघितलं तर एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. राज उंबरसाडा या गोलंदाजाचं बॅटिंगमध्ये जास्त काही करू शकला नाही आहे, स्ट्रगल करत होता, परंतु गोलंदाजीमध्ये निश्चितच चांगला परफॉर्मन्स तो सातत्याने दाखवत असतो. आणि पुन्हा एकदा या बिरसा मुंडा चषकामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळालेली आहे. अठ्ठावीस धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्यावेळेस आपण बघितलं तर निश्चितच ओहो खराब क्षेत्ररक्षण. अगोदरच आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आहे आणि तो खर्च कशा पद्धतीने करावा याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल सर्व खेळाडूंना. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर निश्चितच तुम्ही एक चांगली फाईट देऊ शकता समोरच्या संघाला, परंतु झाली आहे त्या ठिकाणी चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. चेंडू टाकून झाले आहेत पहिल्या षटकातील, ते म्हणजेच 5 आणि धाव फलकातील धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 4. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते राज उंबरसाडा. यावेळेस आपण बघितलं तर हा चेंडू वाईट आहे, बाउन्सर टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि निश्चितच चेंडू पडल्यानंतर अगदी डोक्याच्या वरून या ठिकाणी गेलाय. 1 बाउन्सचे ताकीज देखील या ठिकाणी दिले गेले. पुन्हा जर अशा पद्धतीचा चेंडू टाकला तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केलीच जाईल यात काही शंका नाहीये. धावसंख्या झाली आहे ती 5. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 28 लक्ष पूर्ण करत असताना 5 धावा प्रो स्पोर्ट लाईनपाडा टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पैसे दिले 4 लाख.
चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये अजून सुद्धा मॅच जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे. 5 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. पण मॅच क्रमांक जर बघितला तर पहिल्या इनिंगचा हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रो स्पोर्ट लाईनपाडा वर्सेस जय गणेश स्पोर्ट गवलीपाडा या दोन संघामध्ये चालू असलेलं हे युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. बघूया युद्धामध्ये कुठला संघ जिंकतोय आणि कुठला संघ हरतोय. येणाऱ्या काही वेळानंतर त्याचा रिझल्ट हा आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस आपण बघितलं तर उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली. मात्र खराब क्षेत्ररक्षण. पकडा क्या जिंका मॅच, सोडाल क्या तर हराल मॅच. आणि झेल कुणाचा सोडलाय तो म्हणजेच ऋषिकेश शेलारचा. ऋषिकेश शेलार एक घातक फलंदाज आहे आणि अशा खेळाडूचा झेल सोडणं निश्चितच स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडीचा घाव करून घेण्यासारखं निश्चितच वाटेल येणाऱ्या काही क्षणामध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण बघितला स्क्वेअर कटचा हा फटका. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. निश्चितच दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आणि या दोन धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9 धावा. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संधी होती ऋषिकेश शेलार याला मैदानाच्या बाहेर घालवण्याची. मात्र त्या ठिकाणी आपण बघितलं तर झेल सुटला गेलाय आणि जीवनदान मिळालं गेलं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा संधी झाले उपलब्ध झाली आहे. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. मात्र यावेळेस पकडला जातोय हा झेल आणि समाप्त झाला ऋषिकेश शेलार ह्याचा खेळ. या ठिकाणी अजित घरत मैदानाच्या आतमध्ये येतोय नंबर 3 या क्रमांकावरती खेळण्यासाठी. प्रकाश तुमडा उर्फ आप्पी यांचे शिष्य आहेत. नेहमीच चांगली शिकवण असते अजित घरत याला प्रकाश तुमडा यांची आणि त्यांच्यासोबत निश्चित तो प्रॅक्टिस करत असतो. यावेळेस आपण बघितलं तर वाईड बॉल आहे. अव्हानताच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10 धावा. अजून हे जिंकण्यासाठी गरज आहे धावांची ती म्हणजेच 18. षटकातील पुढचा बॉल. ओहो हो बॅट तर अति वेगाने फिरवली होती. मात्र हलकीच इनर एज लागली गेली. काम तमाम झालंय. अजित घरच देखील अति घाई संकटात नाही. तर आणखी एक महत्वाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय उमेश. षटकातील पुढचा बॉल. तर डॉट बॉल येतोय. तेरा चेंडू 18 धावांची आवश्यकता.
यावेळेस मिस टाइम फटका झालाय, स्वतःच्या पालोत्रमध्ये पकडला जाईल का हा झेल? येस पकडला जातोय. आणखी एक महत्वाची विकेट डाऊन होते, थ्रो स्पोर्ट लाईन पडा टीमची गॉन. डीजे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा. तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहणार आहोत आपण. ऋतिक बरफ तर नंबर 5 या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक घातक फलंदाज रुपेश पागी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. सध्या त्याला आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहू शकता. ऑन स्ट्राईक वरती आपण जर बॅटर बघितला तर अक्षय घरत नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, जो सलामीला मैदानाच्या आतमध्ये आला आहे आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याच्याकडनं जरूर पाहायला मिळालेली आहे आपल्याला. अजून सुद्धा चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. थोडीशी घाई करावी इच्छित या ठिकाणी. शतरक्षणामध्ये वारंवार या ठिकाणी बदल केला जातोय. षटकातील पहिला बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय. शतरक्षक आहे, जज करतोय, मात्र शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल झालाय. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. षटकार येतोय आणि षटकाराच्या सायानं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि या 11 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील रन्स, त्या म्हणजेच 12. पुन्हा एकदा प्रणित पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सकाळपासून ते सर्वेसाठी फिरत आहेत संपूर्ण सातिवले गावामध्ये. यावेळेस आपण बघितलं तर निश्चितच एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 10 आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 11. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण बघितला तर निश्चितच समोरच्या दिशेने चेंडूला दिशा दिले रुपेश पागीनं. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 18 या आकड्यावरती. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती 10. 9 चेंडू 10 धावा. यावेळेस फ्लॅटेस सिक्सर 6 धावा षटकार येतोय.
यावेळेस एम एस धोनीच्या अंदाजानं सामना फिनिश केला मिस्टर अक्षय घरातनं. कॉंग्रॅच्युलेशन प्रूस फूट लायनपाडा अँड हार्ड लक जय गणेश फूट गवलीपाडा. धन्यवाद डीजे चला टॉस साठी. या मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे अक्षय घरत. टॉस साठी देखील यायचा आहे. त्यानंतरचा होणारा मॅच तो म्हणजेच जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा अँड प्रूस फूट लाईनपाडा या दोन संघामध्ये निश्चितच केला जाईल महत्वाचा टॉस.